सैफुल परिसरातील धनश्री मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. जुळे सोलापूर परिसरातील सैफुल येथील धनश्री मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी इथं ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे माजी केंद्र प्रमुख श्रीशैल स्वामी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. या कार्यक्रमाला परमेश्वर हिप्परगे, हुकुमचंद्र हेसे, नागेश कांबळे, श्रीरंग पाटील, सोमनाथ पाटील, सागर कोनापुरे, जितेंद्र खटके, राजेंद्र पाटील, महेश देवकर, धनश्री शाखाधिकारी अडगळ, कर्मचारी विजय स्वामी, महेश पवार, स्वप्नाली भगरे, शैला पवार, विशाल स्वामी यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शंकर कांबळे यांनी केलं. हा जे तिरंगा ध्वज आपण आज भडकवला, त्याची मूळ जी संकल्पना आहे ती एका दक्षिण भारतातली पिंगली व्यंकय्या नावाची एक महिला आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि प्रत्येक गोष्टीच्या वेळेला आपण काय करतो की मी मोठा मी मोठा मी मोठा हे सांगून करण्यापेक्षा आपल्या कामातून कृतीतून दाखवण्याची आपल्याला संधी मिळालेली आहे. आणि आपण बघतोय 2004 ते 2014 आपण कार्यकाळ बघितला आणि 2014 पासून आतापर्यंतही आपण बघतोय. मी काय आहे हे दाखवण्याची संधी आपल्याला मिळाली आणि ही सांगण्याची संधी ह्या धनश्री परिवारानं मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो.